नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये। सुरुवातीला वळूयात हेडलाईन्सकडे। भारतीय लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर म्हणजेच व्होटिंग मशीनवर ईव्हीएमवर बामसेट भारत मुक्ती मोर्चाने केली एक गंभीर चर्चा। आविष्कार संस्थेच्या रजत गंध सोहळ्यात विद्यार्थी भारावले। रत्नागिरी शहराजवळील भोंदूबाबाच्या प्रतापाने रत्नागिरी हादरली। आणि मिरकरवाड्याचे प्रवेशद्वार खराब, स्वच्छतेच्या माध्यमातून तुम्ही तटस्थ रहा, राज्य सरकार तुमच्या बाजूने आहे, नामदार महादेव जानकर यांचं प्रतिपादन। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे। भारतीय लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर म्हणजेच व्होटिंग मशीन ईव्हीएमवर बामसेब भारत मुक्ती मोर्चाने केली एक गंभीर चर्चा। रत्नागिरी येथे बामसेब भारत मुक्ती मोर्चा आयोजित 34व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीसाठी जिल्हास्तरीय विशेष प्रबोधन संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये प्रामुख्याने निवडणूक प्रक्रियेमध्ये व्होटिंग मशीनचा वापर म्हणजे भारतीय लोकशाहीची हत्या असल्याचे परखड मत डॉक्टर बी आर ओहळ यांनी व्यक्त केलंय। रत्नागिरी येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय बामसेबच्या विशेष प्रबोधन संमेलनात भारत मुक्ती मोर्चाचे अनेक संघटक उपस्थित होते। यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शरद मोहिते, भारतीय ओबीसी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण मोरिये, सामाजिक कार्यकर्ते कुमार शेठे, बेस्ट टीव्हीचे संचालक बशीर मुर्तुजा, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गराटे, खारवी समाज युवा प्रतिनिधी योगेश खडपे, तसेच जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर कुले आणि डॉक्टर राजेंद्र कवठेकर, ॲडव्होकेट संजय कदम यांचं या प्रबोधन संमेलनाचे प्रमुख उद्घाटन सुप्रसिद्ध जागतिक इतिहास संशोधक श्रीकांत शेटे आणि प्रमुख उपस्थिती लाभलेले जमातीय उलमा ए हिंदचे जनरल सेक्रेटरी मुफ्ती तौफिक सारा यांनी उपस्थित बामसेफच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। आज आपण पाहतोय या देशामध्ये मुसलमानांपासून आणि लोकांच्या मनामध्ये मुस्लिम समाजाविषयी भीती निर्माण केली, ज्या भीतीमुळे फक्त भीतीच नाही तर गुणा निर्माण केली गेली आणि ती गुणा निर्माण करून एक आपली मोठी वोट बँक या करून सत्ता हस्तगत केली गेली। परंतु नियती निधी आणि शेवटी सत्तेच्या लोकांना उल्लेख केला की उत्तरे जमा असेल अजून गमत खासदारकी मंडळी असतील अनेक मंडळी त्यांनी समाजासाठी आपल्या कामाची आवड दिली। स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हस्तापुरात खात असतील त्यांच्याबरोबर अनेक मुस्लिम स्वातंत्र्य असतील आणि हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानच्या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्याला सर्वोपरी मदत करून सोडणारे वीर अब्दुल हमीद असतील हे ज्याप्रमाणे वेळोवेळी मुस्लिम धर्माची या देशावर प्रेम करणारी मंडळी या इतिहासामध्ये जशी आहे तशीच हल्लीच आपण एक पाहिलं हा या ठिकाणी आपला दिसू लागला आणि म्हणून मी आपला सर्वांना सांगतोय या देशामध्ये राहणारी जी मंडळी आहे फक्त हिंदू असतील दलित असतील इतर जातीची असतील त्या सर्वांचं या देशावर प्रेम आहे परंतु त्यांच्यावर संशय निर्माण करायचं त्यांच्यावर आरोप करायचे त्यांना अपमान करायचं त्यांच्याविषयी गुणा करायची आणि हे सर्व करीत सत्ता हस्तगत करण्यासाठी करायचं आणि एवढं करूनही जर त्यांना सत्ता आपल्या हस्तगत असेल तर मग कुठेतरी त्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये काय तरी गोलमाल करायचा आणि सत्ता काढा केली असे फार भारत मुक्ती मोर्चाचे लोगो का कि उन्होंने यहाँ पर बुलाने के लिए बहुत इशरार किया और कई मरतबा बुलाने के बाद कई मरतबा बुलाया
और जो है मैं इसके लिए शर्मिंदगी भी महसूस करता हूँ कि इन लोगों ने इतनी मर्तबा बुलाया मुझे, लेकिन मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और बस दो बातें मैं आप लोगों के सामने रखना चाहता, सलाम हम सब ने मिलकर कराया है, इसका नाम रोशन सब ने मिलकर किया है, लेकिन आज ये देश जिस स्थिति से गुजर रहा है हम सब जानते हैं। इसकी एक वाकयानी सिर्फ एक ईवीएम मशीन का मसला नहीं है, इस तरह के बहुत सारे मसाइल हैं, बहुत सारे प्रॉब्लम्स हैं, और इन सब प्रॉब्लम्स में हमारी लड़ाई एक नजरिए के साथ और एक थिंकिंग के साथ है, जो थिंकिंग बहुत दिनों से चली आ रही है और इस वक्त है, चाहे वो महात्मा गांधी के कत्ल से लेकर आज गौरी लंकेश के कत्ल तक हो, या फिर ईवीएम मशीन के घोटाले तक हो, या देश में इस वक्त जितने बड़े बड़े प्रॉब्लम्स हो रहे हैं, चाहे वो पेट्रोल के भाव के बढ़ने का मसला हो जो एक सामान्य आदमी के लिए बहुत बड़ा प्रॉब्लम है, ये तमाम प्रॉब्लम्स एक थिंकिंग एक नजरिए की लड़ाई है। और जाहिर है कि किसी भी युद्ध में और किसी भी जंग में कामयाबी के लिए हम सबको, सब देशवासियों को एक साथ उठकर आना पड़ेगा, अपने जात और धर्म से आगे उठकर एकात्मता के नाम पर, राष्ट्रीय एकात्मता के नाम पर और देश के नाम पर आना पड़ेगा। जब तक ये सब एक साथ मिलकर नहीं आएंगे, उस वक्त तक हम अपनी छोटी से छोटी समस्या को भी हल नहीं कर सकते हैं। ये सबसे बुनियादी और सबसे जरूरी चीज है। मूल निवासी महापुरुषांचे विचार विषमतावादी समाज व्यवस्थेची गुलामी संपवून बहुजन समाजाला स्वतंत्र करून समता प्रस्थापित करणारे बामसेबचे अनेक युगपुरुष यांच्या विचारावर प्रभावित होऊन भारतीय लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये व्होटिंग मशीनने चालवलेला भ्रष्टाचार यावर बामसेबचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर बी आर ओहळ यांनी गंभीर चर्चा घडवून आणली, त्याचं चित्रीकरण केलं आहे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्षेकर यांनी। बाबासाहेब म्हणतात, जो लोग अपने इतिहास से प्रेरणा नहीं लेते वो लोग इतिहास निर्माण नहीं कर सकते। इतिहास से प्रेरणा लेनी चाहिए। बाबा साहेब जगात कुठे ही असले तरी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जायचे आणि त्या लोकाला अभिवादन करायचे, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी अभिवादन आणि हात जोडणं याच्यात फरक आहे। ब्राह्मणाने आम्हाला हात जोडायला शिकवलं, हात जोडणे म्हणजे शरण जाणे, हात जोडणे म्हणजे काय, मी तुमच्या सारखं काम करू शकत नाही, हात जोडणे, हात जोडणे करू शकत नाही, आणि अभिवादन करणे सॅल्यूट करणे म्हणजे मी तुमच्या सारखंच काम करेन, आम्ही तसंच करू इच्छितो। आता हे जे शिकलेले हे जे लोक होते भीमा कोरेगाव मध्ये शहीद झालेले, किती शिकले होते, एमए, एमकॉम, एमएससी, एमफिल, पीएचडी, सेटनेट, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रोफेसर, अधिकारी होते, होते होते नव्हते, अडाणी होते, अनपढ होते, गवार होते, बाबासाहेबांनी शालू अनपढ़ लोगों को सैल्यूट किया, गवार लोगों को सैल्यूट किया, जाहिल लोगों को सैल्यूट किया। और बाबा साहब कितने पढ़े लिखे, एमए, एमएससी, डीएससी, बार एंट्रा, एलएलडी, डीलिट, अनपढ़ लोगों को सैल्यूट किया, अडाणी लोकाला अभिवादन, आणि आम्हाला काय म्हणले बाबा साहेब शिकलेल्या लोकाला, 18 मार्च 1956 ला आग्र्याला रामलीला मैदानावर धोकेबाज। व्होटिंग मशीन म्हणजे ईव्हीएमने जर योग्य त्या व्यक्तीला मतदान होत नसेल तर न्यायालयाने दिलेले आदेश का पाळले जात नाहीत, असा प्रश्न जनतेतून राज्यकर्त्यांना विचारला जात आहे। तर आविष्कार संस्थेच्या रजतगंध सोहळ्यात विद्यार्थी भारावले। रत्नागिरी शहरानजीकच्या आविष्कार संस्थेची श्री श्यामराव भिडे कार्यशाळेला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली। या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने रजतगंध सोहळ्याचं नेटकं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात अनेक विद्यार्थी भारावून गेले, याचा बेस्ट टीव्हीने घेतलेला हा आढावा। रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आदर्शवत ठरावी अशा दिव्यांगांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आविष्कार या संस्थेमार्फत श्री श्यामराव भिडे कार्यशाळेला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली। या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून अंबर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या
रजतगंधा सोहळ्यात आविष्कारच्या अध्यक्षा नीला पालकर, व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वांगणकर, कार्यशाळा समिती अध्यक्ष नितीन कानविंदे आणि आविष्कारचे सचिव डॉक्टर उमा बिडीकर यांच्या हस्ते मान्यवरांचं अभिनंदन करण्यात आलं. याच दरम्यान आविष्कार या संस्थेची यशोगाथेची डॉक्युमेंटरी उपस्थितांना दाखवण्यात आली. यावेळी रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली. तसेच आजी माजी कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. त्याचबरोबर या शाळेतील पुनर्वचित विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी आविष्कार शाळेची डॉक्युमेंटरी बनवणाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. आपण पाहणार आहोत यातील काही विशेष क्षणचित्रे. किंवा विकसित म्हणावं हे मनात धरून आविष्कार हे नाव ठरलं गेलं. आविष्कार हे नाव ठरताना किंवा जे कमल उमलतं ते कमलिनी उमलते, वृक्षामुळे उमलते, ते कुठंतरी असलेल्या सूर्यामुळे उमलते. तर त्या सूर्याचं जे काही फंक्शन आहे कमलिनांना पूर्ण उमलू द्यायचं, ते फंक्शन आपण या लोकांच्या करता किंवा या विद्यार्थ्यांच्या करता पार पाडावं. पण त्यांचा 10 माणसांचं कुटुंब आहे, 2 सुना आहेत, 2 मुलं आहेत, नातवंड आहेत, पण अशा त्या कुटुंबात त्यांनी तिला सांभाळून घेतल्याने रोज त्या आणता खूपच त्यांचं ते स्नेहसर बनवत होते. एक मूल लहान छोट 4 वर्षाचं मूल पण त्यांनी स्टेजवर आणतात आणि सगळी मुलांबरोबर ते शिक्षक झटत असतात. कौतुक आमचं नामनामी पण कार्यक्रम केलेले आहे सांस्कृतिक कार्यक्रम. सगळी मुलं आधी स्टेजवर येत नाही, चांगली चांगली ठराविक नाचणारी संवाद करणारी अशा मुलांना मी स्टेजवर आणतो. आविष्कार शाळेने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मतिमंद विद्यार्थ्यांना मायेचा आधार दिला असून त्यांचं हे लावलेलं रोपटं भविष्यात वटवृक्ष व्हावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक मतिमंद विद्यार्थ्याला मायेचा आधार मिळावा हीच अपेक्षा. तर यानंतरची बातमी आहे भोंदूबाबांची. रत्नागिरी शहराजवळील भोंदूबाबाच्या प्रतापाने रत्नागिरी हादरली. तरुण भारतने भांडाफोड केलेल्या एका भोंदूबाबाचे प्रताप उघड होतानाच रत्नागिरी हादरली आहे. मात्र आपल्या देशात भोंदूबाबांची संख्या काही कमी नाही. देशातील 14 भोंदूबाबांची नावे शासनाने प्रसिद्ध केल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील अशाच एका भोंदूबाबाची पोलखोल तरुण भारतने केली असून या भोंदूबाबांची क्लिप व्हॉट्सअपवरून फिरू लागली आहे. स्वतःला हा बाबा आपण परलोकातील बाबा समजत असून या बाबाने महिलांना जो सुमार दर्जा दिला आहे त्यातूनच या भोंदूबाबाचे प्रताप पुढे आले आहेत. पाहूया व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ. आपल्या देशात अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आणि याचाच फायदा घेत अनेक भोंदू बाबा लोकांची दिशाभूल करतात आणि आपली झोळी भरतात. आपल्या सुज्ञ सुशिक्षित देशात असणाऱ्या अंधश्रद्धेचा समूळ नायनाट होणे गरजेचं आहे. मात्र लोक या भोंदूगिरीला कसे काय फसतात हाच खरा प्रश्न आहे. हा व्हिडिओ पाहून तरी या भोंदूबाबावर कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. हे कुठंतरी थांबलंच पाहिजे, अन्यथा लिंबू काळे दळून देणारे या जिल्ह्यात काही कमी नाहीत. दरम्यान खबरदारीचा इशारा देत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेद, एक नजर सत्यावर. उद्यमनगर राजापूर कॉलनी येथे सर्व सोयींनी परिपूर्ण रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट स्कूल पासून अगदी हकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधा आणि मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या दरात सर्व सुख सोयींनी उपलब्ध अशी शानदार इमारत. बैतूल अमान कन्सिल प्लम्बिंग, स्टेनलेस स्टील सिंक सह ग्रेनाइट किचन ओटा आणि संपूर्ण इमारतीला बाहेरून वॉटर प्रूफ कलर, कवर्ड पार्किंग अशा एक नव्हे तर अनेक नाविन्यपूर्ण सुविधांनी परिपूर्ण अशी शानदार इमारत बैतूल अमान. बुकिंग साठी संपर्क करा 98 20 24 99 79.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मिरकरवाड्याचे प्रवेशद्वार खराब, स्वच्छतेच्या माध्यमातून तुम्ही तटस्थ रहा, राज्य सरकार तुमच्या बाजूने आहे, नामदार महादेव जानकर यांचं प्रतिपादन. विदेशात मच्छी पाठवणारे मिरकरवाडा बंदराचे प्रवेशद्वारच खराब, त्यासाठी स्वच्छतेच्या माध्यमातून तुम्ही तटस्थ रहा सांगत पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मच्छीमारांसह अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर असणाऱ्या मिरकरवाडा बंदराचा विकास जरी होत असला तरी या बंदरासाठी पैशाची व्यवस्था केली असून कोकणमध्ये हे आदर्श बंदर कसं होईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिपादन केलं. मत्स्ययुक्त उपायुक्त साळुंके साहेब, तसंच तहसीलदार साहेब नवीन बांदोडेकरजी, बोबळेजी आणि इथले प्रमुख सर्व सोसायटीचे चेअरमन आजी माजी अध्यक्ष बंधू आणि भगिनी पत्रकारां, आज बांदोडेकर साहेबांचा प्रोग्राम असल्यामुळं त्या प्रोग्रामला येता येता आरमार विजयी दिनानिमित्त आलो होतो. तर म्हटलं ज्या खात्याचा आपण मंत्री आहोत त्या मिरकवाड्यासाठी परवाच पैशाची अलॉटमेंट केलेली आहे. कोकणमध्ये आपण हे आदर्श कसं बंदर बनवता येईल त्यासाठी आपण हे करण्याचं काम योजलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमच्याही जुन्या लोकांची काही माहिती आम्हा मंडळीला देण्याचा आपण मंडळीने प्रयत्न केला पाहिजे. 167 किलोमीटरचा समुद्र सागर किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे आणि 720 किलोमीटरचा एरिया टोटल महाराष्ट्राला लागलेला आहे. परंतु दुर्दैव आजपर्यंत आपण जे सक्सेस व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही, नम्रपणे सांगावं लागतं आहे. आपल्यापेक्षा तामिळनाडू पुढं आहे, गुजरात पुढं आहे, छत्तीसगड पुढं आहे, एवढंच नाही तर झारखंड पुढं गेलं आहे. परंतु आपल्या राज्यातून जो विकास व्हायला पाहिजे होता मत्स्य विभागाचा तो झालेला नाही, हे मला खेदानं म्हणावं लागतं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की अधिकाऱ्याच्या लेवलनं देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100% जागा भरायला परमिशन दिलेलं आहे. एवढ्या 2 महिन्याच्या आत आपल्या डिपार्टमेंटचे अधिकारी पूर्ण भरले जातील आणि ज्या ज्या जेटे आहेत आपल्या ससून डायकला तर आम्ही 55 कोटी रुपये खर्च करून नॉर्वेची जेटी आहे तशा टाईपची आम्ही जेटी बनवणार आहे. मत्स्यबीजासाठी पंजाबला जाण्याची गरज लागणार नाही अशा प्रकारचे 11 कारखाने मंजूर केले आहेत. मात्र ज्या बंदराची ख्याती जगात आहे त्या मिरकरवाडा बंदराचे प्रवेशद्वारातून आत यावे असे मुळीच वाटलं नाही असं सांगत मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तिथून तयार होत आहे तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातच फिश मिल टाकायचं स्वतः पीपीच्या तत्वावर. तुमच्यातले काही उद्योगपती पुढे येत असतील तर मी तुमच्याशी एमओयू करायला तयार आहे. फिश फीड जर आपणच तयार केलं तर तेलंगणाला किंवा पंजाबला जायची गरज लागणार नाही अशा टाईपचे 11 कारखाने मंजूर केलेले आहेत. तर आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छितो ज्या एरियात आपण राहतो तिथं आत येताना एंट्रीसुद्धा करू वाटली नाही पटेल साहेब, एंट्रीसुद्धा बरोबर वाटली नाही. आपल्या एरियातला जर फिश फॉरेनला विकायचं असेल तर फॉरेनवाले रिजेक्ट करतील का, तर ड्यू टू तुम्हारी स्वच्छता अभियान काय म्हणणार की बाबा हे लोक ऐसा मछली पे दे रहे तो हम क्यों लेंगे, हायजेनिक फूड नाही मिलेगा. म्हणून आपको सभी को रिक्वेस्ट करना चाहता हूँ की स्वच्छताच्या माध्यमातून आपण भी क्लिअर राहिलं पाहिजे. राज्य सरकार तुमच्या बाजून आहे, राज्य सरकारची इच्छा आहे की बाहेरच्या राज्यात येऊन ट्रॉलरनं मासेमारी करावा असं नाही आहे. आमच्याच राज्यातला फिशरमॅन सक्सेस झाला पाहिजे ही भूमिका आहे आमची. म्हणून आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आमची कामं जर करत असतील तर आमच्या वॉचडॉग म्हणून तुम्ही काम ठेवलं पाहिजे. आमचा अधिकारी असेल, आमचा एखादा कॉन्ट्रॅक्टर चुकीचा असेल किंवा काय आमच्याकडून चुका होत असतील ते आत्ताच सांगण्याचा आपण मंडळींनी प्रयत्न केला पाहिजे ताकी हे मिरकरवाडा आपला जो बीच आहे ते स्टेशन फार चांगलं होईल, जेटी चांगली उभा राहील आणि यातून आपलं इकॉनॉमिक झोनचं उत्पन्न देशाचं चांगलं वाढेल. म्हणून आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही परवा हॅचरी आपल्याला मत्स्य बीज आणि फिंगरलिंग बाहेरच्या राज्यातून घ्यावं लागतंय म्हणून आम्ही 33 हॅचरीला मंजुरी दिली परवा. नवीन हॅचरी आपण आरकेवायच्या माध्यमातून मान्य करून घेतोय आणि या राज्यामध्ये फिशरीचा बिझनेस कसा मोठा होईल, फिशरमॅनची मुलं कशी उद्योगपती होतील या दृष्टीनं राज्य सरकारचं धोरण आहे. तर त्याला आपल्या देखील योगदानाची आपल्या अनुभवाची आम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल, आपल्या मुलामुळांनी शिक्षण चांगलं घेतील. म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आपल्यात वाद न करता आपण डेव्हलपमेंट करण्यासाठी कसं एकत्र आलं पाहिजे. राज्य सरकार तुमच्या पाठीमागं असेल, तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या ह्याचा विचार केला जाणार नाही हे नम्रपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आम्ही करप्शनच्या दृष्टीने देखील 100% टॉलरन्स राहतोय. जर आमच्या अधिकाऱ्यांना कुठं काही हप्ता मागला तरी मला कॉन्टॅक्ट करा, त्याला लगेच घरी पाठवायची सोय करतो. कॉन्ट्रॅक्टर आमचा नीट काम करत नसेल तर त्याला देखील ब्लॅकमध्ये टाकण्याचे काम करतो.
पर ते करत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पैसा येतो. त्यावेळेस लोकलच्या ज्या आपल्या सोसायटी आहेत, आपण जे फिशरमॅन आहे, ह्यांनी लोकवर्गण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या आणि जागतिक ख्याती असलेल्या मिरकरवाडा बंदराला अस्वच्छतेमुळे गालबोट लागलं आहे. ज्या बंदरातून कोट्यावधी रुपयांचा माल निर्यात होतो त्या ठिकाणची अशी अवस्था असल्याची खंत मंत्री महोदयांनी व्यक्त केली. त्यामुळे येथील रस्ते, स्वच्छतागृहे आणि या ठिकाणचे आधुनिकीकरण होणे गरजेचं आहे. आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. तर या होत्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भारतीय लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर म्हणजेच व्होटिंग मशीनवर ईव्हीएमवर बामसेफ भारत मुक्ती मोर्चाने केली एक गंभीर चर्चा. आविष्कार संस्थेच्या रजतगंध सोहळ्यात विद्यार्थी भारावले. रत्नागिरी शहराजवळील भोंदूबाबाच्या प्रतापाने रत्नागिरी हादरली. आणि मिरकरवाड्याचे प्रवेशद्वार खराब, स्वच्छतेच्या माध्यमातून तुम्ही तटस्थ रहा, राज्य सरकार तुमच्या बाजूने आहे, नामदार महादेव जानकर यांचं प्रतिपादन. या बातमीपत्रात इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.